नमस्कार हेडॉनच्या आईच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमची बरोबर असे गेस्ट आसा जांची वळख करून दिवपाची सोडूनच दिया. तांकां पळयलें की तुमकां सगळो इतिहास कळटलो. आमचे बरोबर आसा आज अण्णा हजारे. अण्णा स्वागत आहे तुमचं. सगळ्यात आधी सांगा की गोव्याचा दौरा कसा झाला, म्हणजे थिंक फेस्ट साठी तुम्ही आला होता. गोव्याचा दौरा फार सुंदर झाला, म्हणजे आतापर्यंत माझे अनेक वेळेला दौरे झाले होते, पण ह्या दौऱ्यामध्ये जे लोक खुश झाले त्याच्यामुळे तो यशस्वी झाला असं म्हणणं. काय वाटतं लोकांची, तुम्ही देशभर आता फिरणार आहात, लोकांशी बोलणार आहात, लोकांचा मूड कसा वाटतो? म्हणजे एंटी एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. फारच सुंदर आहे. लोकांचा मूड आजचा जो आहे तो एवढा चांगला आहे. सबन देश जागा झाला आहे, त्याला कारण आहे. तो अण्णा हजारे म्हणून नाही, आज भ्रष्टाचाराने आमच्या देशात जे थैमान घातलंय, सामान्य माणसाला जीवन जगणं अशक्य झालंय. भ्रष्टाचारामुळं महागाई वाढलेली आहे, प्रापंचिक माणसाला जीवन जगणं अशक्य झालंय. त्यामुळं आतापर्यंत त्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं, बरोबर, पण या निमित्तानं व्यासपीठ मिळालं. म्हणून लोकांच्या मध्ये फार उत्साह आहे की हे भ्रष्टाचार मुक्त भारत झालाच पाहिजे असं त्यांना वाटतं. आता बोलताना तुम्ही एक छान कल्पना मांडली होती की भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी फक्त नेते बदलणं गरजेचं नाही आहे, लोकांनी स्वतः बदललं पाहिजे. असं का वाटतं आपल्याला की आपल्याला काही जाणीव होते का लोकांची बदलणं, लोक स्वार्थी झालेले आहेत? हो, आता मला आजपर्यंत जी जाणीव झाली होती ती हीच झाली होती की निवडणुकीमध्ये एक दारूची बाटली मिळाली तरी मत देतो, 200-500 रुपयाची नोट दिसली तरी मत देतो, एखाद्या हॉटेलमध्ये धाब्यावरती पार्टी मिळाली तरी मत देतो. म्हणजे आत्तापर्यंत त्याला हे कळलं नव्हतं की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या लाखो लोकांनी आमच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, त्याची काय ही किंमत करणार आम्ही दारूची बाटली किंवा 500 रुपयाची नोट? काल लोक का स्वार्थी झाले असं वाटतं, आपण आत्मकेंद्रित झालो. त्याला कारण वातावरणातला परिणाम आहे. आज तुम्ही पाहताय आमचे मंत्री आहेत, लखपती झाले तरी थांबत नाही, करोडपती झाले तरी थांबत नाही, अब्जोपती झाले तरी थांबत नाही. हा ते पाहतात ना सगळे. त्याच्यामुळं पुढचा माणूस जो चाललेला आहे समाजाचा मुख्य म्हणून, तुकडोजी महाराज म्हणतात उडारी गावी जो जो करी तसेच लोक वागती घरोघरी, म्हणून याची आहे जबाबदारी पुढारीवरती. पूर्वी जे नेहरू म्हणा, लालबहादूर शास्त्री म्हणा, कामराज म्हणा, ही माणसं जी होती यांचा आदर्श होता समाजात. त्याच्यामुळं समाजातही एवढं स्वार्थ नव्हतं. बघा, गेल्या वेळेला दिल्लीला जेव्हा आंदोलन झालं तेव्हा लोकांचा अमाप प्रतिसाद मिळाला आणि असं वाटायला लागलं की ही सुरुवात आहे, सुरुवात झालेली आहे. पण नंतरच्या काळात कुठेतरी लोकांचा, लोकही विरत गेली, प्रतिसादही कमी होत गेला. आपल्याला काय वाटतं की जे सातत्य आहे जन आंदोलनातलं ते राखणं खूप कठीण आहे आपल्या देशामध्ये? नाही नाही, हे असं नाही म्हणतात. कारण तुम्हाला पाहायला मिळेल, आता ज्यावेळेला माझे देशभर दौरे होणार आहेत, 1.5 वर्ष मी देशभर दौरा करणार, आज तुम्हाला गर्दी दिसत नसली तरी सुद्धा ते याच्यामध्ये त्यांचा उत्साह कमी झाला असं म्हणता येणार नाही. कारण त्याचं असं आहे की वेळोवेळी आम्ही उपोषण करतो, वेळोवेळी आंदोलन करतो, प्रापंचिक माणसं आहेत, व्यावसायिक माणसं आहेत, वेळोवेळी त्यांनी असे 10-12 दिवस वेळ काढणं, पण तो मनाने जोडलेला आहे. आता तुम्हाला पाहायला मिळेल की पुढच्या 1.5 वर्षामध्ये देशातले करोडो लोक, करोडो उभे राहिलेले असतील आणि ह्या मोमेंटशी जोडलेले असतील, तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे उत्साह कमी झाला असं नाही. आता आमच्याकडे पहा, लाखो लोकांचे पत्र आले जोडण्याबद्दल. 100 ऑफिसर असे आहेत की जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, 9 लोक IAS ऑफिसर आहेत, ओके, DGP 7 DGP या देशातले ते म्हणतात की तुमच्याबरोबर जोडायचं. हा काही कमी नाही आहे उत्साह, बरोबर. एवढे वरिष्ठ पातळीचे ऑफिसर आणि जनतेमधून तर लाखो लोकांचे पत्र आलेत. आता त्यांचं 1 महिना झाला आम्ही शॉर्टिंग करतोय, ओके,
5 कॉम्प्युटरवरती फीडिंग चालू आहे. आता हे कॉम्प्युटर एकदा फीड झाले, एक एक माणसाने जे आंदोलन केलं आहे त्यांच्या मागे 500,000, 2,000, 5,000 लोक आहेत. त्यांनी पत्र पाठवलं एकाने, बरोबर. आता या पुढच्या काळात त्याचा गुणाकार होईल. ते माझ्याबरोबर कोण होते त्यांचं सगळं माहिती आम्हाला पाठवेल, ती सगळी आम्ही आता कॉम्प्युटरला फीड करतो आहे. ओके. मग ट्विटर, फेसबुक, ब्लॉग, SMS याच्यातून गुणाकार होत राहील. कारण तुम्ही आता, तुमचाही ब्लॉग आहे, तुम्ही फेसबुक ट्विटरवर असता, तुम्ही कधी विचार केला होता का की आंदोलनांसाठी अशा साधनांची आपल्याला मदत घ्यावी लागेल असं? नाही, त्यावेळेला काय वाटलं नव्हतं. त्यावेळेला तर आजही तुम्ही पाहत आहे देशातल्या कोणाचाही विश्वास बसत नाही. 25 वर्षापूर्वी असं वाटलं असेल का की जग एवढं जवळ येईल? बरोबर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं एवढं जग जवळ येईल असं वाटलं नव्हतं कोण. बरोबर. पण ते घडलंय. आणि या पुढे तर आता थोड्याच दिवसामध्ये घराघरात कॉम्प्युटर होतील. घराघरात. बरोबर. आणि संभाषण जे होणार आहे ते सर्व कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर. अरविंदने जेव्हा पक्ष काढायचं ठरवलं आणि जेव्हा आता आरोपावर आरोप होत आहे, स्कॅम नंतर स्कॅम बाहेर येत आहे, एक व्ह्यूज आहे तो असं करून राजकीय पक्ष सत्तेत येणं खूप कठीण आहे. कारण जे सध्याचे राजकीय पक्ष त्यांच्याकडे कॅडर आहे, त्यांच्याकडे सिस्टम आहे, आणि अरविंद सारखी लोकं जी आहेत ती फक्त मीडियाला हाताशी धरून सगळा प्रोपगंडा करत आहे, त्यामुळे यशस्वी होणं कठीण आहे वाटतं का आपल्याला? नाही नाही, असं नाही आहे. त्याला काय, फक्त लोकशिक्षण आणि लोकजागृती गरज येते. लोकशिक्षणाची, लोकजागृतीची. कारण जर लोकांना हे कळलं की पक्ष आणि पार्ट्याकडून आता या देशाला उज्ज्वल भविष्य राहिलं नाही, आता या देशाला उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर जनतेनेच आपला नेता निवडला पाहिजे. फक्त तो चारित्र्यशील का नाही याची खात्री करावी लागेल. आपल्या देशात म्हटलं होतं की एक राजकीय पक्ष असला म्हणजे त्याचं एक कॅडर असायला हवं, त्याची मग एक व्यवस्था असायला हवी, आणि त्यातून मग सगळा तो जो इलेक्शनचा, निवडणुकीचा प्रपंच आहे तो चालवला जातो. हे न करताही सत्तेवर येणं शक्य आहे का अण्णा? नाही नाही, सुरुवातीला कुठलाही पक्ष काढतात 100 लोकांनी रजिस्ट्रेशन करायचं, पक्ष निघतो. सुरुवातीला काय त्यांच्याकडे एवढं कॅरेक्टर नसतं. बरोबर. सुरुवात होते ते फक्त 100 लोकांपासून, पण तो मग पुढे वाढत जातो. तसं याच्यातही होईल. आणि आज काय झालंय की सगळे पक्ष आणि पार्ट्या, हा प्लस पॉइंट आहे, सगळं पक्ष आणि पार्ट्यांनी एक कायदा केलाय की निवडणुकीच्या वेळेला आम्हाला पैसा लागतो, 20,000 रुपये जे देणग्या मिळतील त्याचा हिशेब जनतेला द्यायचा नाही असा कायदा केला. पण हे लोक उद्योगपतीकडून करोडो लोक जमा करतात, करोडो रुपये पक्ष आणि पार्ट्या, आणि त्याचे 20,000-20,000 तुकडे पाडतात आणि त्याला नाऱ्या, गोम्या, छेम्या, राम्या असे नाव देतात. आणि हा काळा पैसा पांढरा व्हायला इथून सुरुवात होतो. आता सगळ्या पक्षाने पार्ट्या, त्यांच्या पक्षाने पार्ट्यांचा भ्रष्टाचार पक्ष काढण्यापासून सुरुवात होत असेल तर काय होणार पुढे? आता लोकांना माहीत नाही, हे आम्हाला जागवं लागेल. बरोबर. आणि हे जर जागवत गेलं तर पक्ष आणि पार्ट्यांकडे लोक आज जे वळलेले आहेत ते वळणार नाही. अरविंदच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की ध्येय एकच आहेत, मार्ग वेगवेगळे आहेत. का मार्ग वेगवेगळे? जेव्हा आम्ही अण्णांना बघितलं, अरविंदला बरोबर बघितलं, तेव्हा एक अमाप उत्साह होता. मार्ग वेगवेगळे का? नाही, त्याच्यात आता तुम्हाला उत्साह हा पाहायला मिळेल. आता माझे देशभर दौरे होतात तेवढ्याला तो उत्साह पाहायला मिळेल. किती लोक जमतात सभेला, त्यांच्यामधला उत्साह काय पाहायला मिळेल. म्हणून आमचं मार्ग म्हणजे रस्ते जरी वेगळे असले तरी मंजिल एकच आहे ना. बरोबर. भ्रष्टाचार मुक्त भारत. बरोबर. आता अरविंदने काय समजचं ठरवलं की चारित्र्यशील लोकांना निवडायचं आणि संसदेत पाठवायची. कुठलेही कायदे, या देशाच्या उज्ज्वल भविष्याचे कायदे हे संसदेत होतात. आणि म्हणून संसदेमध्ये चांगले लोक जर गेले तर तिथं चांगले कायदे होऊ शकतील. तुम्ही म्हणजे आदर्श आहात. म्हणजे तुम्ही तिथे असलात की एक वडीलधारा माणूस तिकडे आहे याची एक शाश्वती असते, एक आधार असतो. आज तो आधार नसताना जेव्हा आपण म्हणतो की मार्ग वेगवेगळे झालेले आहेत, असं का व्हायला हवं होतं? हे मार्ग वेगळे न होता हे होऊ शकलं नसतं का? नाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्या मताने आपलं मत आपण ठरवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला आहे. बरोबर. त्यांना वाटतं की
सडलेलं कुजलेलं राजकारण दूर करावं तर चांगल्या लोकांना आम्हाला संसदेत पाठवलं पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणून मी त्याला दुमत मानत नाही. मी त्यांना सांगितलं की असे माणसं जर दिसले तुम्ही उभे केलेले चारित्र्यशील आहेत तर मी जनतेला सांगेल की अशा लोकांना निवडून द्या. संसद पाठवण्यासाठी मी प्रयत्न करेन. भले ते अरविंद निवडलेलं असेल कारण ते बी महत्वाचं काम आहे पण ते चारित्र्यशील असले पाहिजे. कोणालाही नाही असे जर ते डागे असतील किंवा गुन्हेगार असतील अशा लोकांना आपण सपोर्ट करणार नाही. पण अण्णा स्वतः कधीच निवडणुकीच्या रिंगणात किंवा सक्रिय राजकारणात उतरणार नाही. हे तर मी माझ्या आयुष्यात ध्येय ठरवलं की कुठलाही पक्ष काढायचा नाही, पार्टी काढायची नाही, कुठली निवडणूक लढवायची नाही. हे वयाच्या 26 वर्ष तुमच्या माहितीसाठी सांगतो. आजपर्यंत माझ्या गावात मी काम करत असताना किंवा परिसरात किंवा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात काम करत असताना आजपर्यंत मी एकाही माणसाला असं सांगितलं नाही की तुम्ही मत कोणाला द्यायचं. तुमचा अधिकार आहे तो, तुम्हाला जो योग्य वाटतं करा. सुरुवातीला आम्ही असं ठरवायचो गावामध्ये की चारित्र्यशील माणसाला मत द्यायचं. ग्रामसभेचा ठराव चारित्र्यशील, मग चारित्र्यशील कोण आहे यांच्यामध्ये हा आहे, मग सगळ्या गावाने त्याला मतदान करायचं. तो चारित्र्यशील आहे. पण अलीकडे काय झालं, राजकारणामध्ये असं चारित्र्यशील माणूस शोधणं अवघड झालं. म्हणून आता आम्ही हे ठरवतो की तुम्हाला वाटेल त्याला द्या, तुम्हाला जो चांगलं वाटतो त्याला द्या. म्हणून मी कधी राजकारणात जात नाही. पण अण्णा समजा तुम्ही सक्रिय राजकारणात उतरला तर खूप फरक पडेल ना? नाही पडणार. नाही पडणार नाही. निराशावाद नाही वाटत? कारण काय की आता तुम्ही पाहताय तो आमचा पंतप्रधान आहे मनमोहन सिंग. वाईट आहे का? पण रिमोट कंट्रोल आहे ना, चूप बटन तो कान काटे का? काय करणार पंतप्रधान? एक दोन चार लोक चांगल्या विचाराचे जाऊन होणार नाही. त्याला एकाच वेळेला मोठ्या संख्येने असे लोक ज्यावेळेला जातील त्यावेळेला बदल होईल. असा एक दोन लोक जाऊन बदल होणार नाही. पण अण्णा मला एक सांगा, तुम्ही देशाचे समजा पंतप्रधान झाला चांगलंच होईल ना? आपण बी होणारच नाही तर झाल्यानंतर जे लोकांची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांच्या अपेक्षा आहे. अपेक्षा असलं तरी आज जे मंत्री करू शकत नाही, खासदार करू शकत नाही, आमदार करू शकत नाही, ते जर बाहेर राहून मी जर करतो तर काय पडलं त्या चिखलात जायचं या घाणीमध्ये जाऊन. बाहेर राहून जर समाजासाठी एवढं मोठं काम होत आहे. महाराष्ट्रामध्ये 7 कायदे केले माहितीच्या अधिकारासारखा कायदा आला. तर एवढे चांगलं काम जर बाहेर राहून होत असेल तर आपण या चिखलात कशाला जायचं असं माझं मत आहे. म्हणून मी त्याच्यापासून दूर राहतो. आज बरी पंतप्रधान झालो तरी पंतप्रधान सुद्धा एक गाव उभं करू शकलेलं नाही. देशाचा वरवर कार्यक्रम साजरा करतात, वरवर चालवतात. आणि गांधीजी म्हणत होते देश बदलण्यासाठी गाव बदललं पाहिजे. मग आधी मनमोहन सिंग साहेबांनी आपलं गाव बदलायला पाहिजे होतं, मग त्यांच्या शब्दाला वजन आलं असतं. ते वर रिमोट कंट्रोल ते सांगतील तसं यांनी करायचं, याच्यातून होणार नाही.